त्या सुनील सगरमेच्या प्रचार दौऱ्याच्या राजुरी बिर्ला आणि आराम पिंपोडी ह्या दोन गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार अतुलजी बेंगे, लिंगदाळ सहकारी कारखान्याचे चेअरमन चंद्रशीलदादा शेळकर, माजी सभापती संजयजी काळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोजी पवार, ऐकमेचे अध्यक्ष भरतसाहेब आणि व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि ह्या सुनील पेरेचे सर्व उमेदवार आणि ह्या पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ, आज आपल्या या दोन गटांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ह्या प्रचाराचं नियोजन या ठिकाणी होत आहे. अतुल शेठ, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, राजुरी गाव सुद्धा इंटरेस्टेड होतं. मी स्वतः नव्हतो, परंतु राजुरी गाव हे पहिल्यापासून राष्ट्रवादी पक्षाला मानणारं, जेव्हापासून मी शिवसेना सोडून राष्ट्रवादी झालो, अजितदादाच्या आणि मला शेठच्या अग्रहा खातं माऊली शेठ पुराडे या ठिकाणी माझ्याचबरोबर होते. आम्ही दोघे एकत्र आलो, परंतु आम्ही नाराज नाही. हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. गाव गावातली ग्रामपंचायत, गावातली सोसायटी ही अगदी 100% सदस्य आहेत, समोर हे बसलेले आहेत. हे निश्चित आपल्या ह्या मॅनेजच्या बरोबर खात्रीशीर राहते, कारण संजय गाळे म्हणून मी काम केलेले. सभापती असतानाही मी तिकडून आत्ता समितीमार्फत आलो होतो आणि आता 5-6 वर्ष आत्ताही होतो, आणि त्यामुळे म्हणजे मी का आता इच्छुक नाही. गावाला प्रतिनिधी मिळावं हे गावच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, तरी आम्ही कुणी नाराज नाही. आम्ही सर्वजण ह्या शिवनेरी पेंटरवर आहे, जास्त अधिकचं काय बोलत नाही आणि निश्चितच 100% प्रत्यक्षात आम्ही आहोत. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि अधिकचं काय ना बोलता थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.